प्राचीन गडकिल्ल्यांवर सध्या सरकारचं लक्ष नसल्याचं दिसतंय. संवर्धन करणं दूर तर साधं गडकिल्ल्यांची साफसफाई करणं देखील सरकारची यंत्रणांना वेळ नाही आहे. तर दुर्गप्रेमी मात्र सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता आजही गडकिल्ल्यांच्या कल्याणासाठी शाबूत ठेवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची अवस्था बिकट झाली आहे. किल्ले परिसरात झाडे झुडपे वाढली आहेत. स्थानिक पातळीवर प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. मात्र आज काही गडप्रेमी आहेत या किल्ल्यांच्या संवर्धन आणि साफसफाईच्या मागे लागले आहेत आणि स्वतः झटत आहेत. किल्ले अभ्यास समिती केळगाव यांच्या वतीने कठीण गड म्हणजे तुंग किल्ल्यावर साफसफाई केली. पाण्याच्या टाक्या स्वच्छ करत गणेश मंदिराजवळील उंच वाढलेले गवत झाडे झुडपे कापून किल्ल्यावर इमारतीचे अवशेष ज्या आजूबाजूचा परिसर दरवाजा बुरजावर वाढलेली झुडपे काढून महादरवाजा साफ केला. किल्ले अभ्यास समिती महिन्यातून 2 वेळा वेगवेगळ्या किल्ल्यांवर जाऊन स्वच्छता मोहीम राबवतात. यामुळे शिवकालीन गडांचे सौंदर्य खुलून दिसते. तर सरकारी यंत्रणांनी देखील गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावे अशी मागणी दुर्गप्रेमींनी केली आहे.